पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख के नागपुर स्थित घर से कार्रवाई कर बाहर निकल रही सीबीआई टीम के विरोध में राष्ट्रवादी कांग्रेस कार्यकर्ताओं ने नारेबाजी की। इस दौरान सीबीआई टीम कुछ जरूरी सामान जब्त कर अपने साथ ले गई। हम तुम्हारे साथ हैं। सोमवार को राज्य के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख के नागपुर वाले बंगले पर सीबीआई ने तीसरी बार छापेमार कार्रवाई की। सुबह 8 बजे से ही सीबीआई के अधिकारियों की तहकीकात जारी थी। वही कार्रवाई पूरी होने पर वे बाहर निकल रहे थे। इसी दौरान राष्ट्रवादी कांग्रेस कार्यकर्ताओं ने उनके विरोध में जमकर नारेबाजी की, तो वही अपने प्रिय नेता अनिल देशमुख कर समर्थन में नारे लगाए। राज्यभर त्या ठिकाणी ईडी सीबीआय आणखी दुसऱ्या ज्या संस्था आहेत त्या इन्कम टॅक्स सगळ्या संस्था हे वापरून महाविकास आघाडी सरकारला खिळखिळ करणे, महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी म्हणजे बरखास्त करण्याचा विचार दिसते किंवा कुठे ना कुठे एखादा लचका तोडून आपल्यामध्ये जोडून सरकार स्थापन करण्याचा हा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे। त्याच्याशिवाय काही नाही, काही निष्पन्न होणार नाही। आता ते अटक करतात काय करतात तो विषय त्यांचा आहे, परंतु हा जो एकंदरीत प्रयत्न पूर्ण राज्यभर नाही देशभर त्या ठिकाणी सुरू आहे, तर निश्चितच त्या हा एवढंच म्हणायचं आहे आम्हाला की आता सर्व प्रयत्न संपले, आता महाविकास आघाडीला नेस्तनाबूत करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही। पण उद्या येणारा काळ जनतेला हे समजलेला आहे की हे जाणून बुजून हेतुपुरस्सर नियोजित पद्धतीने त्या ठिकाणी करण्यात येत आहे, ते कुठेतरी थांबलं पाहिजे, नाही जनता थांबवेल।